या दिवाळीमध्ये प्लीज तुम्ही फटाके फोडा नको, कारण की फटाके फोडल्याने जो प्रदूषण होते ना तो माझ्या छातीच्या अंदर जाते, आणि छातीच्या अंदर गेल्यावर मी पहिलेच अस्थम्याची पेशंट आहे, मला नाही का हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकते. तर प्लीज तुम्ही या दिवाळीला फटाके नको फोडा, प्लीज प्लीज प्लीज. वा भाई वा, छाप बहीण पाहिली आहे पोट्टी. होय प्रियंके, जेव्हा तुझ्या त्या निकल्यासोबत लग्न झाला होता तेव्हा तुझ्या मंगल कार्यालयाच्या बाहेर मस्त जोराजोरामध्ये फटाके फोडत होते तेव्हा तिथला धुवा त्या छातीमध्ये नव्हता घुसत का? हा आणखी आपल्या नवऱ्यासोबत समुद्राव मस्तपैकी विडी पेत होते दोघे नवरा बायको, तेव्हा काय तुम्हाला वाटत नव्हतं का? तेव्हा तो धुवा तुझ्या अंदर नव्हता जात का? तेव्हा कुठे गेलता तुझ्या अस्थमा? मस्त नाटकं करतेस बहीण. मा दिमाग विमाग खराब झाला ना, तुला अमेरिकेच्या बाहेर हकलून देईन आणि अमेरिकेचा दरवाजा बंद करून टाकीन, कुलूप लावीन, समजलीस का बहीणची फुलझडी? ए तसं काहीच नाही, माझ्या लग्नाच्या टाइमला आम्ही पुष्कळ महागवाले फटाके आणले होते, ते इम्पॉर्टंट फटाके होते, ते फुटल्यानंतर त्याचा धुवा आपल्या शरीरासाठी खूप छान होता, म्हणजे त्यानं आपल्या शरीराला प्रोटीन मिळत होते, आणि मी जे समुद्रावर बिडी पियत होते ते बिडी म्हणजे पतंजलीची बिडी होती. हा फेक फेक, तू मस्त फेक, मी झेलतो इकडं बहीणची लमची. कोड गेला तुझ्या पोरगा? हे आपला तुझ्या नवरा निघला कुठं आहे? तो आपल्या भावासोबत चव्वाष्टू खेळून राहिला. चव्वाष्टू? छा बहीण वाले पुन्हा कितीक वेळ आहे झाले मोठा वाले, त्याला बोर्नविठा वगैरे पाहिजेच्या दुधासोबत डब्यातल्या? आणि मी का म्हणतो, दिवाळीची साफसफाई झाली का तुझी? काहीची साफसफाई? माझी सासू तर एक काम नाही करत, आणि या निकलेले कचा कधी पलंगाच्या खाली घुसते कधी खुर्चीच्या खाली घुसते, याले पाहता पाहताच होते. आता चक्कीवरून मला दडण आणायचं आहे, चून भिजू घातलाय, रव्याचे लाडू करायचे आहे, माहीत नाही आता केव्हा करीन तर मी. रव्याचे लाडू तर मला पक्के आवडते, पण माझ्या बायको म्हणे ह्यावेळेस काही मी करणार नाव म्हणे, नुसतं वांग्याची भाजीनं घपाघप शिरस करणार आहो म्हणे, थोस मस्त रेट अशा म्हणे आपण दोघं नवरा बायको म्हणे. आणि बहीणच्या बहीण त्या दिवशी माहिती आहे काय झालं? तर आम्ही दिवाळीची नाही का साफसफाई करत होतो, तर साफसफाई करताना नाही का माझ्या बायको नाही का सज्जाव चढली वरतं, मस्त गुंडाळगांडाळ करून आपली सज्जाव चढली, आणि मी तिच्या नाही का स्टूल पकडून खाली उभा होतो, तर त्या बकरीनं नाही का झाडझूळ करताना नाही का वरून सज्जावरच्या गुंड नाही का मा डोकशाव पाडला, मग डोकशाला नाही का बुई झाली थोडीशी. अरे बापरे, त्या दिवशी माझ्या निकल्याला सुद्धा बुई झाली होती, मी पोड्या बनवत होती तर माझ्या जवळ आला आणि त्याला तावा लसून गेला, मग मी त्याला नाही का आयडेक्स लावून दिली, आता ठीक आहे तो. बिलकुल बरोबर म्हणलंस तू ना प्रियंके, पण काय असो बा माय बायको मा पक्का प्रेम करते, त्या दिवशी माझ्या बोट नाही का दरवाज्यामध्ये दबला होता तर माझ्या बायकोनं मा बोटच खाऊन टाकला, मस्त आहे माय बायको एक नंबरची. म्हणा आता मी का म्हणतो, आता दिवाळी आली आहे तर दिवाळीच्या तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा. आता दिवाळी म्हणलं तर फटाके फुलझड्या वगैरे घ्या, पण आता मजाकीची गोष्ट एकीकडे, पण दिवाळीमध्ये जास्त काही प्रदूषण करा नको, कारण की याचा नुकसान आपल्यालाच होणार आहे, समजलं का तुम्ही? चल मस्तपैकी दिवाळी म्हणवा, भाऊबीज म्हणवा, मस्तपैकी साल आले आहे, चप बहीण मारले फटाके.